असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, सवय सवय म्हणजे काय असते? एखादी क्रिया सतत केल्यामुळं तीच क्रिया पुन्हा पुन्हा करत राहावं असं वाटणं, यालाच अर्थात आपण सवय म्हणतो, नाही का? नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एम वर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एकदा रामदास स्वामी भिक्षा मागायला निघतात. एका घरासमोर उभे राहून जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करतात. घरातून काहीच आवाज येत नाही. ते पुन्हा आवाज देतात, पुन्हा प्रतिसाद नाही. पुन्हा तिसऱ्यांदा जयघोष करतात. एक वृद्ध स्त्री बाहेर येते आणि सांगते, बाबा घरात धान्याचा एकही कण नाही आहे, तुला काय देऊ? समर्थ म्हणतात, आई अंगणातली चिमूटभर माती घेऊन माझ्या झोळीत टाक. वृद्ध स्त्री म्हणते, काय माती? माती कशी घालू रे बाबा? समर्थ म्हणतात, मला मातीही चालेल, पण तुझ्या हाताला दानाची सवय लागू दे. नाही नाही म्हटलीस तर तीच सवय लागेल. मग ऐश्वर आलं तरी तू नाहीच म्हणशील, म्हणून माती का असेना झोळीत टाकण्याची सवय लागू दे. मित्रांनो, गोष्ट खूप छोटी होती पण अर्थ तितकाच मोठा. एखादी क्रिया सतत केल्यामुळं तिची सवय लागून राहते, तिच्यामध्ये खंड पडता कामा नये. त्यामुळे जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी साध्य करायच्या असतात, तेव्हा त्या करण्यासाठी एक पाऊल पुढे उचललं पाहिजे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा असं करत गेल्यास तो उद्या कधीच नाही उजळत. कल करे सो आज, आज करे सो अब हे म्हणतात ते याचसाठी. बऱ्याच वेळेला आज मला थोडासा कंटाळा आलाय, राहू देत, मग उद्या थोडंसं हे काम निघालं, आज राहू देत, असं होऊन जातं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खंड पडतो. आणि असं जर का होत गेलं तर अर्थातच त्याच्यामध्ये कंटिन्युटी राहतच नाही. त्यामुळं जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं असतं ते साध्य होतच नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असतं, तेव्हा त्या गोष्टीसाठी जे काही प्रयत्न आपण करत असतो त्याच्यामध्ये खंड अजिबात पडता कामा नये. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या सवयी लावून घ्या, त्या कंटिन्यू ठेवा आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम.